লক্ষ্যে দে সান। Poor posture straining your neck and back. Does sitting all day cause pain that won't go away? Introducing Royal. मुलांनो लक्ष दे सान, आपण आजच्या लेक्चर मध्ये बघा इतिहास, भूगोल आणि राज्यघटना या तीन विषयापैकी मुलांनो आजच्या लेक्चर मध्ये आपण भूगोल आणि राज्यघटना यावरचे प्रश्न बघू। आपण कालच्या लेक्चर मध्ये भूगोल आणि राज्यघटना यावरचे प्रश्न बघितले होते आणि हे प्रश्न बघितले मुलांनो तर आपल्याला परीक्षेमध्ये पुन्हा पुन्हा विचारणारे आपल्याला दिसून येतात, त्यामुळे मुलांनो येणाऱ्या ज्या पण एक्झाम असेल त्यासाठी आपल्याला हे लेक्चर महत्त्वाचं असेल। तर लेक्चरला मी सुरुवात करतो, तुम्हाला माझा आवाज येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये सांग। त्याचबरोबर मुलांनो सर्वात पहिले बघू लेट्स क्रॅक MPSC, भारतातील सर्वात मोठ्या ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्मवर मी जगदीश आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो। त्याचबरोबर अभ्यासक्रमाची एकंदरीत तयारी, यामध्ये राज्यसेवा आणि संयुक्त पूर्वपरीक्षा आणि मुख्य परीक्षेसाठी फाउंडेशन बॅच, इंटिग्रेटेड बॅच, क्रॅश कोर्स, फास्ट ट्रॅक बॅच आणि बरंच काही तुम्हाला ऑन अकॅडमी या प्लॅटफॉर्मवर मिळणार। त्याचबरोबर मुलांनो नेक्स्ट बघता येणार की आपण अन अकॅडमीज का बरं निवड करत आहे, तर महाराष्ट्रातले पूर्ण टॉप एज्युकेटर अन अकॅडमीवर शिकवण्यासाठी आहे। त्याचबरोबर सर्व लाईव्ह क्लास इंटरॅक्शन आहे आणि सर्वात महत्त्वाचं शंका निवारण, म्हणजे विद्यार्थ्यांचे जे डाऊट आहे हे क्लिअर करण्याचं सेशनसुद्धा अन अकॅडमीवर होतात। त्याचबरोबर महाराष्ट्रातल्या टॉप एज्युकेटरमध्ये बघितलं तर किरण सर आहे, सचिन सर आहे, अभिजित राठोड सर आहे आणि त्याचप्रमाणे मी जगदीश पडगणे मी सुद्धा टॉप एज्युकेटरच्या कॅटेगरीमध्ये आहे। त्याचबरोबर मुलांनो तुमच्याकडे लॅपटॉप असेल, मोबाईल असेल आणि इंटरनेट असेल तर तुम्ही अन अकॅडमीसोबत स्वतःचा अभ्यास कधीही आणि कुठेही करू शकता। त्याचबरोबर वैशिष्ट्यमध्ये बघितलं तर सर्व लाईव्ह टेस्ट आहे, क्विझेस आहे आणि सर्वात महत्त्वाचं स्ट्रक्चर कंटेंट, म्हणजे परीक्षेमध्ये ज्या स्वरूपाचे प्रश्न विचारतात असे प्रश्न तुम्हाला लाईव्ह टेस्टमध्ये टॉप एज्युकेटरकडून विचारतात। टेस्टनंतर तुम्हाला एक रिपोर्ट कार्ड मिळतो, यामध्ये तुमची महाराष्ट्रातली रँक माहिती पडते, किती प्रश्न चुकले, किती प्रश्न बरोबर आले असा तुम्हाला प्रोग्रेसिव रिपोर्ट कार्डसुद्धा मिळतो। त्याचबरोबर एकदम परवडण्यावरही फी आहे आणि या फीवर तुम्हाला 10% डिस्काउंटसाठी जो माझा कोड आहे जगदीश पी लाईव्ह हा यूज केला मुलांनो तर 10% डिस्काउंटसुद्धा मिळतो। त्याचबरोबर बघा मुलांनो अन अकॅडमी प्लस या प्लॅटफॉर्मवर प्रत्येक आठवड्याला आणि प्रत्येक महिन्याला नवीन बॅचेस सुरू होतात। तर मुलांनो एप्रिल महिन्यामध्ये सुरू झालेल्या बॅचेस बघू। सर्वात पहिले हिमालय ही बॅच मुलांनो राज्यसेवेची पूर्वपरीक्षा आणि मुख्य परीक्षेसाठी इंटिग्रेटेड बॅच आहे। सेकंड नंबरची बॅच बघितली मुलांनो तर ही स्पेशल बॅच आहे, राज्यसेवेमध्ये मुलांनो एक सब्जेक्ट असतो HRD, यासाठी मुलांनो ही सेपरेट बॅच आहे मुलांनो। त्यानंतर सेकंड नंबर बघितला थर्ड नंबर तर ही बॅच बघितली मुलांनो तर विजयपद ही बघा राज्यसेवा मुख्य परीक्षेची बॅच आहे। आपल्या सर्वांना माहिती आहे की 21 मार्चला राज्यसेवेची पूर्वपरीक्षा झाली, तर आता आपल्याला मुख्य परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी ही बॅच असणार। त्यानंतर नेक्स्ट बघितलं मुलांनो एक डिपार्टमेंटल PSI साठी मुलांनो स्कॉलरशिप टेस्ट आहे, ही टेस्ट मुलांनो आज होती मुलांनो, तर तुम्ही सर्वांनी तुमचे कोणी विद्यार्थी मित्र असेल तर त्यांच्यासाठी तुम्ही हे शेअर करसान। त्यानंतर नेक्स्ट मुलांनो एक सिंगम बॅच आहे, सिंगम बॅच बघितलं मुलांनो तर पोलीस भरतीसाठी आहे, तर पोलीस भरतीच्या विद्यार्थ्यांसाठी सिंगम बॅच उद्यापासून सुरू होणार आहे। त्यानंतर नेक्स्ट बघितलं मुलांनो तर प्रबोधन नावाची एक बॅच आहे मुलांनो, ही बॅच बघितलं तर इंटिग्रेटेड बॅच आहे मुलांनो राज्यसेवा, त्याचबरोबर बघितलं मुलांनो तर पूर्वपरीक्षा आणि मुख्य परीक्षेसाठी। नेक्स्ट बॅच आहे मुलांनो बघितलं तर मुलांनो तुमच्यासाठी बघा एक ऑफर आहे अन अकॅडमी प्लस प्लॅटफॉर्मवर, यामध्ये बघा मुलांनो तुम्ही तीन महिन्याच्या सबस्क्रिप्शनवर तुम्हाला एका महिन्याचं मुलांनो सबस्क्रिप्शन मोफत आहे, मोफत सबस्क्रिप्शन आहे एका महिन्याचा, तर तुम्हाला घ्यायचं असेल तर बघा मुलांनो हे 9 एप्रिलपर्यंत ऑफर आहे, त्यामध्ये तुम्हाला 10% डिस्काउंटसाठी जो माझा कोड आहे जगदीश पी लाईव्ह हा यूज करणं गरजेचं आहे। आता आपण लेक्चरला सुरुवात करतो। मुलांनो त्यापूर्वी बघा तुम्हाला फ्रीमध्ये लेक्चर बघण्यासाठी अन अकॅडमी लर्निंग ॲप आजच डाउनलोड करा आणि मुलांनो हा जो कोड आहे हा यूज केला तर तुम्हाला सर्व लेक्चर मोफत बघता येते। आता लेक्चरला सुरुवात करू मुलांनो।
मुलांनो आपण बघा, रोज आपण इतिहास, भूगोल आणि राज्यघटना यावरचे प्रश्न घेतो, पण आपण कालच्या लेक्चरमध्ये भूगोल आणि राज्यघटनेचे प्रश्न घेतले आणि आजच्या लेक्चरमध्ये आपण इतिहास आणि राज्यघटनेचे इतिहास आणि भूगोलावरचे प्रश्न घेऊ. तर सर्वात पहिला आपण मुलांनो भूगोल हा विषय सुरुवात करू. मुलांनो सर्वात पहिला प्रश्न आहे, सर्वांनी काळजीपूर्वक लक्ष देसान आणि सर्वांनी उत्तर मुलांनो तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करत चला, बरोबर आहे? आणि तुम्हाला काही अडचण आली तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगत चला. पहिला प्रश्न मुलांनो बघा, महाराष्ट्र जरी भारतात, बघा महाराष्ट्र जरी क्षेत्रफळात भारतात तिसरा क्रमांक असला तरी लोकसंख्येमध्ये भारताचा कितवा क्रमांक आहे, सॉरी भारतामध्ये महाराष्ट्राचा कितवा क्रमांक आहे? त्यामध्ये पहिलं ऑप्शन आहे अ, ब, क आणि ड. तर सर्वांनी उत्तर देसान कमेंट बॉक्समध्ये, कमेंट बॉक्समध्ये उत्तर देत चला. मुलांना याचं उत्तर काय येणार पटकीनं थोडंसं सांगत चला, उत्तर कमेंट बॉक्समध्ये देत चला. चला, मंगेशने उत्तर दिलेलं आहे, याचं उत्तर येते मुलांनो बघितलं तर बघा लोकसंख्येमध्ये महाराष्ट्राचा क्रमांक येतो दुसरा. तर थोडंसं लक्ष देऊ मुलांनो, पहिल्या क्रमांकावर बघितलं तर उत्तर प्रदेश, उत्तर प्रदेश राज्य आहे मुलांनो, उत्तर प्रदेशाची लोकसंख्या बघितलं तर 19 कोटी आहे. आणि आपल्या दुसऱ्या क्रमांकावर आपला महाराष्ट्र आहे मुलांनो, आणि महाराष्ट्राची बघितली तर बघा 21 कोटी एवढी आपली लोकसंख्या आहे. तर थोडंसं पाठ राहू देसान दोन्ही पण गोष्टी. आणि मुलांनो बघा क्षेत्रफळामध्ये महाराष्ट्र तिसऱ्या क्रमांकावर आहे, तर त्यामध्ये पहिल्या क्रमांकाचं राज्य मुलांनो बघितलं तर राजस्थान, दुसऱ्या क्रमांकाचं राज्य बघितलं तर मध्य प्रदेश आणि तिसऱ्या क्रमांकावर मुलांनो आपला महाराष्ट्र. तर दोन्ही पण गोष्टी पाठ ठेवा, येणाऱ्या एक्झामसाठी महत्त्वाचा आहे. पुढचा प्रश्न घेऊ, पुढचा प्रश्न मुलांनो बघा, भारताच्या एकूण लोकसंख्येमध्ये महाराष्ट्राच्या किती टक्के वाटा आहे? आपल्या भारताची लोकसंख्या बघितलं तर 121 कोटी आहे, या 121 कोटीमध्ये आपल्या महाराष्ट्राचा किती टक्के वाटा आहे? तर सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये सांगसान. थोडंसं लवकर लवकर उत्तर देत चला मुलांनो. ओके मंगेश बरोबर आहे. मुलांनो आपल्या महाराष्ट्राचा वाटा बघितला आपण तर 9.29% एवढा मुलांनो आपला टक्केमध्ये वाटा आहे महाराष्ट्राचा. आणि भारताची लोकसंख्या लक्षात ठेवायची 121 कोटी आणि आपल्या महाराष्ट्राची मुलांनो 11 कोटी. आणि टक्के पण पाठ ठेवायचे 9.29%. ठीक आहे मुलांनो, पुढचा प्रश्न घेऊ. पुढचा प्रश्न मुलांनो बघा, महाराष्ट्राचा रेखावृत्त विस्तार रिकामी जागा आहे, त्यासाठी पहिलं ऑप्शन आहे अ, ब, क आणि ड. तर उत्तर कोणचं येणार मुलांनो पटकीनं सांगसान. मंगेश लवकर उत्तर देत चला. निलेश बरोबर आहे, निलेश आहे, त्यानंतर दोन निलेश आहे, सर दोघांचं पण उत्तर बरोबर आहे. मुलांनो रेखावृत्त विस्तार किती आहे आपल्या महाराष्ट्राचा? ओके मंगेश बरोबर आहे. मुलांनो 72.6 ते मुलांनो 8.9 एवढा आपल्या महाराष्ट्राचा रेखावृत्त विस्तार आहे. मुलांनो रेखावृत्ताबद्दल बघितलं तर एकूण रेखावृत्त किती आहे मुलांनो? तर बघा एकूण रेखावृत्त 360 रेखावृत्त आहे. आणि मुलांनो एक रेखावृत्त बरोबर किती असते? तर बघा 4 मिनिटे असते. आणि आपली पृथ्वी बघितली मुलांनो तर 24 तासामध्ये, आपली पृथ्वी 24 तासामध्ये 360 रेखावृत्त एवढी मुलांनो काय होते फिरते, म्हणजे तिचं भ्रमण असते मुलांनो 360 कामनो रेखावृत्त आणि ती 24 तासामध्ये. आणखी एक लक्षात ठेवायचं मुलांनो रेखावृत्तासाठी महत्त्वाचा प्रश्न, तर बघा आपण रेखावृत्तावरून मुलांनो आपण वेळ काय करतो ठरवल्या जातो. आणि आपल्या देशाची जी प्रमाण वेळ आहे मुलांनो ही प्रमाण वेळ बघितलं तर आपण अलाहाबाद या शहरावरून आपल्या देशाची प्रमाण वेळ ठरवलेली आहे. आणि ती बघितली मुलांनो तर बघा 82:30 पूर्व या रेखावृत्तावरून आपली आली प्रमाण वेळ ठरवलेली आहे. तर दोन्ही गोष्टी लक्षात ठेवा, शहर आहे अलाहाबाद आणि रेखावृत्त म्हणतो 82:30 पूर्व. ठीक आहे पुढचा प्रश्न घेऊ. पुढचा प्रश्न मुलांनो महत्त्वाचा आहे, थोडंसं काळजीपूर्वक उत्तर देसान.
जसं बघा, आदिवासीच्या हक्कासाठी जागृत असलेले महाराष्ट्रातील गाव कोणते? महाराष्ट्रातील गाव कोणते? त्यामध्ये पहिलं ऑप्शन आहे अ, ब, क आणि ड. चला सर्वांनी उत्तर देसान. युवराज, चला सर्वांनी उत्तर देसान पटपट. हां, कोणाचं उत्तर पहिले येते लवकर, थोडंसं लवकर उत्तर देत चला. ओके, निलेश, निलेश बरोबर आहे, मंगेश बरोबर आहे, वसू तुझं चुकलेलं आहे. मुलांनो बघा, आदिवासींच्या हक्कासाठी जागृत असलेलं गाव कोणचं? तर बघा मुलांनो, मेढालेखा. मेढालेखा हे गाव आपल्या महाराष्ट्रातलं जागृत गाव आहे मुलांनो. आणि मेढालेखा बघितलं मुलांनो तर बघा, गडचिरोली, गडचिरोली या जिल्ह्यामध्ये आहे. आणि गडचिरोली जिल्हा बघितलं मुलांनो तर आपल्या महाराष्ट्राच्या एकदम पूर्वेकडे येतो. आणि गडचिरोली जिल्ह्याला लक्षात ठेवसा मुलांनो, छत्तीसगड, छत्तीसगड या राज्याची काय मुलांनो, काय म्हणू, सीमा आहे. आणि आत्ता आपण बघितलं मुलांनो, जो नक्षलवादी हमला झालेला आहे हा सुद्धा मुलांनो गडचिरोली आणि बघा मुलांनो छत्तीसगड या राज्याच्या काय म्हणतो एकदम सीमेवर झालेला आहे. तर दोन्ही पण गोष्टी पाठ ठेवसा. ठीक आहे, चला पुढचा प्रश्न घेतो. पुढचा प्रश्न बघा, महाराष्ट्राला, महाराष्ट्राला सर्वाधिक सीमा कोणत्या राज्याच्या लागून आहे? मुलांनो महाराष्ट्राला कोणत्या राज्याच्या सीमा लागून आहे सर्वात जास्त? त्यामध्ये पहिले बघितलं तर गोवा, छत्तीसगड, कर्नाटक, त्यानंतर बघा मध्य प्रदेश. तर सर्वांनी काळजीपूर्वक उत्तर देसान. सर्वांनी उत्तर कोणचं येते? ओके, वसू, वसू, त्यानंतर निलेश, हां युवराज, हां युवराजचं बरोबर आहे, मंगेश बरोबर आहे, युवराज मंगेश बरोबर आहे. याचं उत्तर म्हणून मध्य प्रदेश. मध्य प्रदेश या राज्याला बघितलं मुलांनो तर महाराष्ट्रातल्या बघा 8 जिल्ह्यांच्या सीमा आहे. किती मुलांनो? 8 जिल्ह्यांच्या सीमा. आणि मध्य प्रदेश बघितलं तर आपल्या महाराष्ट्राच्या एकदम एकदम काय मुलांनो उत्तरेला काय आहे, मध्य प्रदेश आहे. आणि सोबत सोबत बघा छत्तीसगड, छत्तीसगड आपल्या महाराष्ट्राच्या पूर्वेला मुलांनो. आणि छत्तीसगडला बघा 2 जिल्ह्याच्या सीमा आहे. किती मुलांनो? 2 जिल्ह्याच्या सीमा. आणि गोवा हे राज्य बघितलं तर आपल्या महाराष्ट्राच्या एकदम दक्षिणेला मुलांनो, दक्षिणेला. आणि गोवा राज्याला फक्त 1 जिल्ह्याची सीमा आहे. आता तुम्हाला एक होमवर्क देतो मुलांनो, एक होमवर्क देतो तुमच्यासाठी की बघा मुलांनो, कर्नाटक राज्य, कर्नाटक राज्याला मुलांनो किती जिल्ह्याच्या सीमा आहे? कर्नाटक राज्याला किती जिल्ह्याच्या सीमा आहे मुलांनो महाराष्ट्रातल्या, सांगू शकता? मंगेश, वैशू, वैशाली, मुलांनो किती आहे कर्नाटक राज्याला किती आहे? ओके, बरोबर आहे, हितेश बरोबर आहे. मुलांनो कर्नाटक राज्याला बघा मुलांनो एकूण 7 जिल्ह्यांच्या काय आहे, सीमा आहे. तर मुलांनो हे पाठ ठेवा. यावर आपल्याला प्रश्न येऊ शकतो की बघा मुलांनो कोणत्या राज्याला आणि किती जिल्ह्याच्या सीमा आहे यांचा चढता क्रम किंवा उतरता क्रम विचारू शकतो. ते सर्व पाठ ठेवा मुलांनो. ठीक आहे, पुढचा प्रश्न घेऊ. पुढचा प्रश्न मुलांनो लक्ष देसान काळजीपूर्वक, सर्वांनी उत्तर देसान. जसं बघितलं मुलांनो पुढचा प्रश्न, पुढचा प्रश्न बघा, महाराष्ट्राला एकूण सागर किनारा 720 किलोमीटर लांबीचा आहे, तर कोणत्या जिल्ह्याला मुलांनो सर्वाधिक सागर किनारा लाभला आहे? मुलांनो आपल्या महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त सागर किनारा कोणत्या जिल्ह्याला आहे? तर व्हेरी गुड, सर्वांनी उत्तर देता चांगलं व्यवस्थितशीर. याचं उत्तर मुलांनो बघितलं तर बघा रत्नागिरी, रत्नागिरी या जिल्ह्याला बघितलं मुलांनो तर सर्वात जास्त सागरी किनारा आहे. आणि रत्नागिरी जिल्ह्याला बघा मुलांनो 237 किलोमीटर, 237 किलोमीटरचा सागरी किनारा लाभलेला आहे. 237 किलोमीटरचा सागरी किनारा लाभलेला आहे. रायगड जिल्ह्याला बघितलं मुलांनो तर 122 किलोमीटरचा लागलेला आहे. आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याला बघितलं तर 120 किलोमीटरचा. आणि पालघरला बघा मुलांनो 102 किलोमीटरचा. आता एक छोटीशी गोष्ट लक्षात ठेवसान की बघा मुलांनो आपण बघितलं महाराष्ट्रामध्ये किती आहे, 720 किलोमीटरचा आहे. आणि मुलांनो आपल्या भारताचा आपण विचार केला तर मुलांनो भारताचा विचार केला तर सर्वात जास्त समुद्र किनारा बघा गुजरात राज्याला आहे. आणि सर्वात कमी बघितलं मुलांनो तर सर्वात कमी हा बघा गोवा राज्याला आहे. तर दोन्ही पण पाठ ठेवायचा. महाराष्ट्रामध्ये रत्नागिरी तर देशामध्ये मुलांनो गुजरात राज्य. तर दोन्ही पण गोष्टी लक्षात ठेवा, म्हणजे आपला प्रश्न चुकणार नाही. ठीक आहे मुलांनो, चला पुढचा प्रश्न घेऊ. पुढचा बघा, सातपुडा पर्वतरांगेची पूर्व पश्चिम लांबी किती किलोमीटरची आहे?
मुलांनो, जो सातपुडा पर्वत आहे याची पूर्वेपासून पश्चिमेपर्यंतची लांबी किती किलोमीटरची आहे, त्यासाठी ऑप्शन आहे एक अ ब क आणि ड. तर काळजीपूर्वक उत्तर द्या सर्वांनी. चला काळजीपूर्वक उत्तर द्या. ओके, सी सी उत्तर बरोबर आहे. सी उत्तर बरोबर आहे म्हणून याचे उत्तर आहे 900 किलोमीटरची म्हणून बघा एवढी लांबी आहे. तर थोडंसं समजून सांगतो, आपल्या महाराष्ट्राच्या म्हणून एकदम उत्तरेला, बघितलं तर सातपुडा पर्वतरांग आहे, आणि सातपुडा पर्वतरांग बघितलं म्हणून तर पश्चिमेपासून पूर्वेपर्यंत एकूण मुलांनो बघा 900 किलोमीटर एवढी लांबी आहे. आणि सातपुडा पर्वतामध्ये बघा म्हणून अस्तबा, लक्ष देसा, अस्तबा हे सर्वोच्च शिखर आहे म्हणून, सर्वोच्च शिखर आहे अस्तबा. आणि याची लाली उंची बघितली तर 1325 मीटर एवढा उंच आहे. मुलांनो तुम्ही आरोग्य सेवकाचा पेपर दिला का? मुलांनो आरोग्य सेवकामध्ये हा प्रश्न आला होता सातपुडा पर्वतावर, बरोबर. चला पुढचा प्रश्न घेऊ. मुलांनो फास्ट होत आहे का? मुलांनो फास्ट होत आहे की बरोबर आहे, याच पद्धतीने राहू द्याचा, सांगत चला मला. आपण रोज आपण वेगवेगळे प्रश्न घेत जाऊ. पुढचा प्रश्न घेऊ. हा मुलांनो, हरिश्चंद्र बालाघाट डोंगर रांगेवर कोणता किल्ला आहे? हरिश्चंद्र बालाघाट डोंगर रांगेवर कोणता किल्ला आहे? त्यासाठी ऑप्शन आहे अ ब क आणि ड. चला बरोबर आहे. ओके ओके ओशू, थोडंसं लवकर लवकर उत्तर देत चला. कोणता किल्ला आहे मुलांनो? ओके, दोन बरोबर आहे. सूरज, आणखी कोणता किल्ला आहे मुलांनो? पटपट थोडंसं लवकर देत चला. दोन मुलांनो याचं उत्तर आहे बघा, दोन म्हणजे कोणचा मुलांनो? शिवनेरी. तर लक्ष राहू दे सांग, हरिश्चंद्र बालाघाट डोंगर रांगेवर शिवनेरी किल्ला आहे, आणि शिवनेरी किल्ला बघा छत्रपती शिवाजी महाराज यांचे जन्मस्थान आहे मुलांनो. जन्मस्थान आहे कोणते? शिवनेरी किल्ला. आणि शिवनेरी किल्ला बघितलं मुलांनो तर आपण पुणे जिल्ह्यामध्ये आहे, आणि पुणे जिल्ह्यामधला मुलांनो तालुका आहे कोणता? जुन्नर. जुन्नर या तालुक्यामध्ये बघा शिवनेरी किल्ला आहे, आणि ह्या बघा हरिश्चंद्र बालाघाट डोंगर रांगेवर आहे. तर दोन्ही गोष्टी पाठ ठेवायचा की बघा मुलांनो, आपल्याला विचारलं जिल्हा, त्यानंतर मुलांनो तालुका, तर दोन्ही पण पाठ ठेवा. पुढचा प्रश्न घेऊ. पुढचा प्रश्न मुलांनो बघा, सर्वाधिक क्षेत्रफळ औरंगाबाद विभागात कोणत्या जिल्ह्याचे आहे? सर्वाधिक क्षेत्रफळ औरंगाबाद विभागात कोणत्या जिल्ह्याचे आहे? त्यामध्ये पहिला मुलांनो बघितलं ऑप्शन अ ब क आणि ड. तर काळजीपूर्वक उत्तर देसान सर्वांनी. कोणचा? सूरज, वेल्डन, आणखी स्वाती, ओके सूर्यकांत, ओके. चला हा मुलांनो याचं उत्तर येते बघा बीड. बीड या जिल्ह्याचं बघितलं मुलांनो तर सर्वात जास्त क्षेत्रफळ आहे मुलांनो कोणत्या औरंगाबाद विभागामध्ये, तर पाठ ठेवायचं सर्वांनी. आणि मुलांनो सर्वात कमी बघितलं तर सर्वात कमी बघा मुलांनो तर कोणाचं आहे, तर हिंगोली जिल्ह्याचं. तर मुलांनो बीडचं जे बघितलं तर किती, थोडंसं 10,000 काहीतरी आहे, तर थोडंसं पाठ ठेवा. आणि औरंगाबाद प्रशासकीय विभागामध्ये बघितलं मुलांनो तर एकूण 8 जिल्ह्यांचा समावेश होतो, आणि औरंगाबाद प्रशासकीय विभागाला आपण मराठवाडा म्हणतो, आपल्या महाराष्ट्राचा मराठवाडा म्हणतो मुलांनो. थोडंसं पाठ ठेवा, यावर प्रश्न येऊ शकतो. आणि औरंगाबाद प्रशासकीय विभाग बघितलं मुलांनो तर ह्या बघा मुलांनो सर्वात मोठा प्रशासकीय विभाग आहे आपल्या महाराष्ट्रामधला, सर्वात मोठा प्रशासकीय विभाग. ठीक आहे, पुढचा प्रश्न घेऊ. पुढचा प्रश्न घेऊ मुलांनो. हां, त्यानंतर महत्त्वाचा प्रश्न आहे, कोकणातील हवामानाचे प्रकार ओळखा. कोकणामध्ये मुलांनो कोणत्या प्रकारचे हवामान आहे, त्यासाठी ऑप्शन आहे अ ब क आणि ड. तर सर्वांनी काळजीपूर्वक उत्तर देसान, कोकणामध्ये कोणत्या प्रकारचे हवामान आहे मुलांनो? ओके, चला सर्वांचं उत्तर, ज्ञानेश्वर बरोबर नाही आहे, अभिजित बरोबर आहे, सुनील बरोबर आहे, याचं उत्तर आहे मुलांनो ऑप्शन क्रमांक 4. थोडंसं समजून सांगतो मुलांनो बघा, कोकणातलं हवामान, कोकणाला बघितलं मुलांनो तर अरबी समुद्र किनारा लाभलेला आहे. समुद्र किनारा लाभला म्हणून तिथचं बघा हवामान कसं आहे मुलांनो, थंड आहे. समुद्र किनारा असल्यामुळे तिथे मुलांनो दमट हवामान आहे आणि समसुद्धा आहे. आता मुलांनो तुमच्या मनात डाऊट येणार
की सर सम हवामान म्हणजे काय? जसं बघितलं म्हणून आता उन्हाळा आहे, आता आपण बघितलं उन्हाळा आहे आणि महाराष्ट्रामध्ये बघितलं कोकण, कोकण सोडून बाकी सर्व ठिकाणी मुलांनो खूप जास्त प्रमाणामध्ये ऊन आहे, खूप जास्त प्रमाणामध्ये ऊन आहे. पण तुम्ही कोकणात बघितलं तो कोकणामध्ये मुलांनो एकदम सामान्य ऊन आहे, कोकणामध्ये एकदम सामान्य ऊन आहे. त्याचप्रमाणे मुलांनो हिवाळा बघितलं, हिवाळ्यात सुद्धा आपण बघितलं तर महाराष्ट्रामध्ये खूप जास्त आपल्याला मुलांनो थंडी होती, खूप जास्त आपल्याला हिवाळा जाणवतो. पण कोकणामध्ये बघितलं मुलांनो तर कोकणामध्ये तुम्हाला एकदम सामान्य थंडी लागणार. तर मुलांनो बघा, जो सामान्य हवामान असते, सामान्य हवामानाला आपण का म्हणत असतो तर सम हवामान. का म्हणतो मुलांनो? सम. तर मुलांनो तुम्हाला डाऊट क्लिअर झाला का सम हवामान म्हणजे काय? डाऊट क्लिअर झाला का सम हवामान म्हणजे काय? हो म्हणत चला, सांगत चला. ओके चला पुढचा प्रश्न घेऊ. त्यानंतर सर्वात महत्त्वाचा जी प्रश्न आहे मुलांनो, एका जिल्ह्याची सीमा लाभलेला महाराष्ट्रातील एकमेव जिल्हा कोणता? मुलांनो महाराष्ट्रामध्ये असा एकमेव जिल्हा कोणता का त्याला फक्त एकाच जिल्ह्याची का मुलांनो सीमा आहे, त्याला एकाच जिल्ह्याची सीमा आहे. तर त्यासाठी ऑप्शन आहे मुलांनो अ ब क आणि ड. तर काळजीपूर्वक उत्तर द्या. ओके ओके चला, ओके बरोबर आहे. चला भरपूर जणांचं उत्तर बरोबर आहे. याचं उत्तर आहे मुलांनो बघितलं तर नंदुरबार. नंदुरबार या जिल्ह्याला बघा मुलांनो एकाच जिल्ह्याची सीमा आहे. आपल्या महाराष्ट्राचा आपण विचार केला तर नंदुरबार जिल्हा बघितलं मुलांनो तर आपल्या महाराष्ट्राच्या एकदम वायव्येकडे आहे. आणि बघा मुलांनो नंदुरबार जिल्ह्याची विभाजन केलं, सॉरी धुळे जिल्ह्यापासून मुलांनो आपण नंदुरबार जिल्ह्याची काय केली, रचना केली. त्याच्यामुळे मुलांनो नंदुरबार जिल्ह्याला बघितलं तर फक्त एकाच जिल्ह्याची सीमा आहे. कोणचा मुलांनो? धुळे. धुळे. आता मुलांनो इथे बघा एक छोटीशी गोष्ट आहे मुलांनो, तुम्ही राज्यसेवेचा पेपर दिला का? मुलांनो राज्यसेवेचा पेपर दिला का? राज्यसेवेच्या पेपरमध्ये मुलांनो बघा नंदुरबार जिल्ह्यातल्या तालुक्यावर प्रश्न आला होता, नंदुरबार जिल्ह्याच्या तालुक्यावर प्रश्न आला होता मुलांनो. ते एक लक्षात ठेवसा. धुळे जिल्ह्यामध्ये बघा मुलांनो फक्त चारच तालुके आहे. मुलांनो धुळे जिल्ह्यामध्ये चारच तालुके आहे, थोडंसं पाठ ठेवसा. ठीक आहे चला. हां ओके ओके चला पुढचा प्रश्न घेतो, थोडंसं लक्ष राहू दे सर. पुढचा बघा मुलांनो, महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्याला सर्वाधिक जिल्ह्यांची सीमा लाभली आहे? मुलांनो सर्वाधिक सीमा कोणत्या जिल्ह्याला आहे? त्यामध्ये पहिले बघितलं ठाणे, नाशिक, औरंगाबाद, अहमदनगर. पटकीनं उत्तर देसान. कोणत्या जिल्ह्याला मुलांनो सर्वाधिक सीमा आहे? ओके सूर्यकांत, आणखी सूरज, वेल्डन, आणखी निलेश, वेल्डन. ओके चला भरपूर जणांचं आलं. याचं उत्तर आहे मुलांनो अहमदनगर. अहमदनगर या जिल्ह्याला बघा सर्वाधिक सीमा आहे मुलांनो. आणि औरंगाबाद सॉरी अहमदनगर जिल्ह्याला बघितलं तर एकूण मुलांनो 7 जिल्ह्यांची सीमा आहे. किती जिल्ह्यांची सीमा आहे मुलांनो? 7 जिल्ह्यांची सीमा आहे. आणि बघा अहमदनगर जिल्हा आपल्या महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा आहे मुलांनो. त्याचबरोबर मुलांनो औरंगाबाद जिल्ह्यामध्ये बघितलं तर ग्रामीण, बघा मुलांनो ग्रामीण लोकसंख्या सर्वाधिक आहे, ग्रामीण लोकसंख्या सर्वाधिक मुलांनो अहमदनगर जिल्ह्यामध्ये आहे. तर सर्वांनी पाठ ठेवसान. एकूण 7 जिल्ह्यांची सीमा आहे. ठीक आहे मुलांनो चला समजलं सर्वांना. पुढचा प्रश्न घेऊ. हां चला मुलांनो समजत आहे थोडंफार? ओके पुढचा प्रश्न घेतो. बघा मुलांनो महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्याला 15 तालुके आहे? मुलांनो महाराष्ट्रामध्ये कोणत्या जिल्ह्यात 15 तालुके आहे? त्यामध्ये पहिला आहे रायगड, जळगाव, नाशिक आणि मुलांनो ऑप्शन क्रमांक 4. तर मुलांनो कोणत्या याच्यामध्ये 15 तालुके आहे? मुलांनो मी थोडंसं समजून सांगतो. ओके चला मुलांनो याचं उत्तर आहे बघा, याचं उत्तर आहे मुलांनो ऑप्शन क्रमांक 4. मुलांनो आपल्या महाराष्ट्रामध्ये बघितलं तर बघा रायगड जिल्ह्याला 15 तालुके आहे, जळगाव जिल्ह्याला मुलांनो 15 तालुके आहे आणि नाशिक जिल्ह्यामध्ये 15 तालुके आहे. आणि चौथा आहे मुलांनो बघितलं तर चंद्रपूर, चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये सुद्धा मुलांनो 15 तालुके आहे.
आता एक थोडीशी कॉन्सेप्ट लक्षात ठेवा मुलांना, आपल्या महाराष्ट्रामध्ये बघितलं तर सर्वात जास्त तालुके बघितलं तर 16 आहे. तर 16 तालुके बघितलं मुलांनो तर नांदेड या जिल्ह्यात आहे, आणि त्याचबरोबर मुलांनो दुसरं बघितलं तर यवतमाळ, यवतमाळ या जिल्ह्यामध्ये मुलांनो 16 तालुके आहे. आणि बघा मुलांनो 15 तालुके कोणते कोणते, तर बघा मुलांनो रायगड जिल्ह्यामध्ये आहे 15, दुसऱ्या मुलांनो जळगाव, आणि नंतर तिसऱ्या मुलांनो बघितलं तर नंतर आहे नाशिक, आणि चौथ्या मुलांनो चंद्रपूर. तर कधी आपल्याला प्रश्न विचारला मुलांनो उतरता क्रम लावा किंवा चढता क्रम, तर तुम्ही हे पाठ राहू द्या, म्हणजे तुम्हाला उत्तर देणं सोपं पडते. ठीक आहे मुलांनो, पुढचा प्रश्न घेऊ. पुढचा प्रश्न महत्त्वाचा, लक्ष द्या. थर्ड घाट त्यालाच म्हणतो आपण कसारा, हा कोणत्या दोन जिल्ह्यामध्ये आहे? मुलांनो थर्ड घाट त्यालाच आपण कसारा म्हणतो, हा कोणत्या दोन जिल्ह्यामध्ये आहे? ऑप्शन आहे पहिलं अ, ब, क आणि ड. तर काळजीपूर्वक उत्तर द्या सर्वांनी, लवकर लवकर उत्तर देत चला. कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे मुलांनो थर्ड घाट कसारा? ओके, रंग बरोबर आहे, विकास, राजेश्री, त्यानंतर सूरज, वेल्डन, विशाल, धनश्री, सुनील. ओके, याचं उत्तर आहे मुलांनो मुंबई आणि बघा नाशिक. मुंबई आणि नाशिक या दोन जिल्ह्यामध्ये मुलांनो थर्ड घाट त्यालाच म्हणतो आपण कसारा. त्याचबरोबर लक्ष ठेवा मुलांनो कोल्हापूर आणि रत्नागिरी, कोल्हापूर आणि रत्नागिरीमध्ये बघितलं तर आंबा घाट आहे मुलांनो. कोणचा? आंबा घाट. आणि पुणे आणि बारामती, पुणे आणि बारामती बघी मुलांनो बघा दिवा, काय म्हणतो त्याला? दिवा म्हणतो. कोणी म्हणते त्याला? दिवे म्हणते. दिवे किंवा दिवा हा घाट मुलांनो पुणे आणि बारामती या दोन शहरामध्ये आहे. ठीक आहे, समजलं सर्वांना? वेल्डन वेल्डन. चला पुढचा प्रश्न घेऊ. पुढचा प्रश्न महत्त्वाचा आहे, थोडंसं लक्ष देसान. पुढचा प्रश्न महत्त्वाचा आहे, लक्ष देसान. मध्य आणि दक्षिण सह्याद्री याच्या दरम्यान कोणती खिंड आहे? मुलांनो बघा मध्य आणि दक्षिण सह्याद्री यांच्या दरम्यान कोणती खिंड आहे? तर त्याचं मुलांनो ऑप्शन अ, ब, क आणि ड. तर मुलांनो कोणची आहे खिंड सह्याद्री पर्वताच्या मध्य आणि दक्षिणमध्ये? ओके, नाही, रंग बरोबर आहे, जयेश बरोबर आहे, अनिल बरोबर आहे, त्यानंतर धनश्री, वेल डन. ओके ओके, चला सुनील. मुलांनो याचं उत्तर येते बघा पालघाट. पालघाट ही खिंड बघितली मुलांनो तर महाराष्ट्राचा जो सह्याद्री पर्वत आहे याच्या मध्य आणि दक्षिण या दोन भागामध्ये मुलांनो ही खंडी आहे, सॉरी खिंड आहे. तर थोडंसं लक्ष राहू देसान सर्वांनी. कोणती मुलांनो? पालघाट. इथं लिहून देतो पालघाट. ठीक आहे, चला पुढचा प्रश्न घेऊ. हां मुलांनो आपण बघितलं आत्तापर्यंत आपण आत्तापर्यंत भूगोलावरचे प्रश्न घेतले, तर मुलांनो आता इतिहासाचे प्रश्न घेऊ का? इतिहासाचे प्रश्न घेऊ 10 प्रश्न. तुम्ही सर्वजण रेडी आहे का? 10 प्रश्न घ्यायचे का? घ्यायचे का 10 प्रश्न? म्हणजे रोज आपला भूगोल आणि इतिहासाचा अभ्यास कंप्लीट होतो मुलांनो. चला पहिला प्रश्न घेऊ मुलांनो इतिहासावरचा, लक्ष देसान. बघा कोणत्या समाजामार्फत सुबोध पत्रिका सुरू करण्यात आल्या होती? मुलांनो कोणत्या समाजाने सुबोध पत्रिका सुरू केली होती? त्यामध्ये पहिलं बघितलं ऑप्शन अ, ब, क आणि ड. तर काळजीपूर्वक उत्तर देसान सर्वांनी. उत्तर देसान ओके बरोबर आहे, विकास, ऋतुजा. ऋतुजा चुकलेला आहे, गोपीनाथ. चला रंग चुकलेला आहे. ओके मुलांनो याचं उत्तर येते बघितलं तर बघा प्रार्थना समाज. प्रार्थना समाजाने मुलांनो लक्ष ठेवसान सर्वांनी सुबोध पत्रिका ही सुरू केली होती. आणि बघा मुलांनो प्रार्थना समाजाची स्थापना बघितलं तर लक्ष ठेवसान सर्वांनी 31 मार्च, मुलांनो 31 मार्च 1867 मध्ये मुलांनो प्रार्थना समाजाची स्थापना झाली होती. आणि कोणी केली होती मुलांनो ही? तर बघा मुलांनो डॉक्टर आत्माराम पांडुरंग. डॉक्टर आत्माराम पांडुरंग यांनी बघा प्रार्थना समाजाची स्थापना केली होती. तर दोन गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे, दिनांक, वर्ष आणि व्यक्ती. ठीक आहे मुलांनो पुढचा प्रश्न घेऊ. पुढचा बघा हिंदू धर्मातील दोष दूर करण्यासाठी धर्म सुधारणा करण्याचे कार्य कोणत्या समाजाने हाती घेतले होते?
प्रश्न थोडासा समजून घ्या म्हणून, प्रश्न थोडासा वेगळा आहे. बघा, धर्म हिंदू धर्मातील दोष दूर करण्यासाठी तो कोणत्या समाजाने मुलांनो कार्य केले होते? तर काळजीपूर्वक उत्तर देसान. ओके, चला पटकीनं उत्तर. सूरज बरोबर आहे, थोडंसं लवकर उत्तर देत चला, आपल्याला पूर्ण कंप्लीट करायचे 10 प्रश्न. ओके, सुनील बरोबर आहे, हितेश चुकलेला आहे, विकास चुकलेला आहे, जयेश चुकलेला आहे. मुलांनो याचं उत्तर आहे मुलांनो बघितलं तर प्रार्थना समाज. प्रार्थना समाजाने मुलांनो हिंदू धर्मातील दोष दूर करण्यासाठी मुलांनो धर्म सुधारणाचे कार्य केले होते. सर्वांनी पाठ ठेवायचं प्रार्थना समाज. आणि मुलांनो प्रार्थना समाजाची स्थापना कुठे केली होती? तर बघा मुलांनो मुंबई, मुंबई या ठिकाणी प्रार्थना समाजाची स्थापना केली होती मुलांनो. ठीक आहे, पुढचा प्रश्न घेऊ. पुढचा प्रश्न महत्त्वाचा आहे, सर्वांनी काळजीपूर्वक लक्ष देसान. बघा मुलांनो, मजुरांची स्थिती सुधारण्याचे प्रयत्न करणारी सोशल सर्व्हिस लिंग ही संस्था कोणी स्थापन केली? मुलांनो सोशल सर्व्हिस लिंग यालाच काय म्हणतो आपण? बघा भारत सेवक, बघा भारत सेवक समाज म्हणतो किंवा संस्था म्हणतो. भारत सेवक समाजाची स्थापना कोणी केली? काळजीपूर्वक उत्तर देसान सर्वांनी. एक मिनिट मुलांनो बघा, सोशल सर्व्हिस लिंकची स्थापना कोणी केली? मुलांनो कोणी केली सोशल सर्व्हिस लिंकची स्थापना? मुलांनो याचं उत्तर येते बघा, नामा जोशी. कोण मुलांनो? नामा जोशी यांनी बघा सोशल सर्व्हिस लिंकची स्थापना केली होती. सर्वांनी पाठ ठेवसान सर्वांनी. ठीक आहे, चला पुढचा प्रश्न घेऊ. बघा मुलांनो नेक्स्ट आहे, देशासाठी निर्भय कार्यकर्ते निर्माण होण्यासाठी, बघा मुलांनो मुलांनो बघा भारत सेवक समाजाची स्थापना कोणी केली होती? भारत सेवक समाजाची स्थापना कोणी केली? सर्वांनी काळजीपूर्वक उत्तर देसान. भारत सेवक समाजाची स्थापना कोणी केली मुलांनो? ओके, बरोबर आहे, बरोबर आहे मुलांनो. भारत सेवक समाजाची स्थापना कोणी केली? तर बघा नामदार गोखले यांनी. मुलांनो नामदार गोखलेसाठी आपण थोडंसं बघू. नामदार गोखले यांनी बघा भारत सेवक समाजाची स्थापना केली. आणि मुलांनो महात्मा गांधी, महात्मा गांधी बघा नामदार गोखले यांना बघा मुलांनो आपला राजकीय गुरु मानत होते. महात्मा गांधी का म्हणून नामदार गोखले यांना राजकीय गुरु मानत होते मुलांनो. आणि गांधीजीला बघा नामदार गोखले यांनी 1916 मध्ये भारत दौरा करण्याचा मुलांनो त्यांना सुचवलं होतं. भारत दौरा करण्याचं सांगितलं होतं महात्मा गांधी यांना. तर दोन्ही पण गोष्टी लक्षात ठेवायचं, नामदार गोखले. ठीक आहे मुलांनो, चला पुढचा प्रश्न घेतो. पुढचं बघा, कोणत्या समाजाने ब्रिटिश सत्तेचे समर्थन केले होते? मुलांनो कोणत्या समाजाने ब्रिटिश सत्तेचे समर्थन केले होते? ब्रिटिश सत्तेचे समर्थन कोणत्या यांनी केले होते मुलांनो समाजाने? त्यामध्ये ऑप्शन आहे अ, ब, क आणि ड. नाही, स्वाती चूक आहे मुलांनो. ब्रिटिश सत्तेचे समर्थन कोणी केले होते? तर मुलांनो याचं उत्तर आहे बघा मुलांनो प्रार्थना समाज. तर लक्षात राहू देसान, बऱ्याचशा विद्यार्थ्यांचं चुकलं. मुलांनो प्रार्थना समाजांनी काय केलं होतं? ब्रिटिश सत्तेचे समर्थन केले होते. तर थोडंसं पाठ ठेवायचं दोन्ही गोष्टी प्रार्थना समाज. ठीक आहे, पुढचा प्रश्न घेऊ. पुढचा बघा मुलांनो, स्वामी दयानंद सरस्वती यांचे मूळ नाव काय? मुलांनो स्वामी दयानंद सरस्वती यांचे मूळ नाव काय? सर्वांनी काळजीपूर्वक उत्तर देसान. ओके सूरज, चला थोडंसं लवकर लवकर उत्तर द्या. बालाजी बरोबर आहे, सूरज बरोबर आहे, युवराज, त्यानंतर राजेश्री, वेल्डन, सपना, वेल्डन, सलोनी, वेल्डन. मुलांनो बघा स्वामी दयानंद सरस्वती यांचे मूळ नाव होते मूळ शंकर कसनदास तिवारी. आणि मुलांनो स्वामी दयानंद सरस्वती यांनी बघा मुलांनो आर्य समाजाची स्थापना केली.
आर्य समाजाची स्थापना यांनी बघा ना मुंबई येथे केली होती. आणि आर्य समाजाची स्थापना यांनी कोणत्या वर्षी केली होती मुलांनो, तर आर्य समाजाची स्थापना बघा 1875 1875 या दिवशी मुलांनो आर्य समाजाची स्थापना केली होती स्वामी दयानंद सरस्वती यांनी. तर दोन्ही पण गोष्टी पाठ ठेवायचं की बघा मुलांनो स्वामी दयानंद सरस्वती यांचं मूळ नाव आणि यांनी स्थापना केली होती मुंबई 1875 मध्ये. ठीक आहे, पुढचा प्रश्न घेऊ. पुढचा प्रश्न मुलांनो लक्ष ठेवसान बघा, वैदिक धर्माचे पुनर्जीवन करण्यासाठी कोणत्या समाजाची स्थापना करण्यात आली. मुलांनो वैदिक धर्माचे पुनर्जीवन करण्यासाठी कोणत्या समाजाची स्थापना करण्यात आली, तर काळजीपूर्वक उत्तर देसान सर्वांनी, लवकर देसान उत्तर सर्वांनी. ओके बरोबर आहे विकास. ओके पेरना वेल डन मुलांनो. याचं बघा वैदिक धर्माचे पुनर्जीवन करण्यासाठी मुलांनो लक्ष देसान आर्य समाजाची काय केली, स्थापना केली होती. आर्य समाजाची स्थापना कोणी केली होती मुलांनो, तर बघा स्वामी दयानंद सरस्वती. स्वामी दयानंद सरस्वती यांनी 1875 मध्ये आर्य समाजाची स्थापना केली होती. कुठे केली होती मुलांनो, तर बघा मुंबई येथे. तर दोन्ही गोष्टी पाठ ठेवायचं की वैदिक धर्माचे पुनर्जीवन. ठीक आहे, पुढचा प्रश्न घेऊ. पुढचा प्रश्न बघा, आर्य समाजाची, काळजीपूर्वक लक्ष देसान, आर्य समाजाची शाखा महाराष्ट्र बाहेर कोणत्या शहरात सुरू करण्यात आली. मुलांनो आर्य समाजाची शाखा महाराष्ट्र बाहेर कोणत्या शहरात सुरू करण्यात आली. पहिला ऑप्शन आहे अ ब क आणि ड, काळजीपूर्वक घेसान. ओके 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 बरोबर आहे युवराज पेरना सलोनी वेल्डन वेल्डन सर्वांनी भरपूर घराचं उत्तर बरोबर आलं. याचं उत्तर आहे मुलांनो बघा लाहोर. लाहोर या ठिकाणी मुलांनो आर्य समाजाची एक शाखा सुरू करण्यात आली होती. आणि एक छोटीशी गोष्ट लक्षात ठेवा मुलांनो, आर्य समाजाची जी स्थापना आहे मुलांनो, आर्य समाजाची स्थापना बघितलं तर मुंबई मुंबई या ठिकाणी झाली होती. पण नंतर कालांतराने मुलांनो महाराष्ट्र बाहेर याची एक शाखा केली, ती कुठे मुलांनो, तर बघा मुंबई येथे. तर दोन्ही पण गोष्टी लक्षात ठेवायचं. त्याचबरोबर मुलांनो एक छोटीशी गोष्ट लक्षात ठेवा, आर्य समाजाने बघा मुलांनो शुद्ध बघा मुलांनो शुद्धीकरण बघा शुद्धीकरण चळवळ सुरू केली होती. शुद्धीकरण चळवळ सुरू केली होती मुलांनो कोणत्या समाजाने, तर बघा आर्य समाजाने. तर दोन्ही पण गोष्टी लक्षात ठेवायचं की कोणता पण प्रश्न आला तर आपल्याला उत्तर देता येते. ठीक आहे मुलांनो, पुढचा प्रश्न घेऊ. पुढचा बघा मुलांनो, पुढचा प्रश्न आपल्या सर्वांचा परिचयाचा आहे, काळजीपूर्वक उत्तर देसान. बघा बहुजन समाजास धार्मिक आणि सामाजिक गुलामगिरीतून मुक्त करणे हे कोणत्या समाजाचे उद्दिष्ट होते. मुलांनो प्रश्न चांगले वाटत आहे का तुम्हाला, मुलांनो प्रश्न चांगले वाटत आहे का. मी बघा एकदम स्वतःच्या हाताने काढलेले प्रश्न आहे आणि थोडेसे वेगळे आहे मुलांनो, तुम्ही बघितलं असेल. मुलांनो बघा बहुजन समाजास सामाजिक आणि बघा मुलांनो धार्मिक गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी कोणत्या समाजाची उद्दिष्ट होते. तर सर्वांनी काळजीपूर्वक उत्तर देसान. चला बरोबर आहे सर्वांचं. याचं उत्तर आहे मुलांनो सत्यशोधक समाज. सत्यशोधक समाजाने मुलांनो बघा धार्मिक आणि सामाजिक गुलामगिरीतून मुक्त करणे हे त्यांचे प्रमुख काय होते, उद्दिष्ट होते. त्याचबरोबर मुलांनो एक लक्ष ठेवसान, सत्यशोधक समाजाची स्थापना बघा मुलांनो महात्मा सॉरी काय म्हणू आपण महात्मा फुले यांनी केलेली आहे, हे आपल्या सर्वांना माहिती आहे. महात्मा फुले यांनी बघा पुणे येथे 1873 पुणे येथे सत्यशोधक समाजाची स्थापना केली. आणि मग नंतर बघितलं मुलांनो 24 सप्टेंबर 1873 मध्ये त्यांनी ग्रामीण भागासाठी मुलांनो सत्यशोधक समाजाची स्थापना केली होती. आणखी लक्षात ठेवसान, सत्यशोधक समाजाची एक मुखपत्र होती मुलांनो, मुखपत्र होतं, त्याचं नाव आहे बघा दीनबंधू. दीनबंधू हे बघा मुलांनो सत्यशोधक समाजाचं काय होतं, एक मुखपत्र होतं. आणि मुखपत्राचे बघा कोण लेखक कोण होते, त्याच्या लेख का म्हणू आपण संपादक कोण होते, तर बघा कृष्णराव भालेकर. कृष्णराव भालेकर हे मुलांनो लक्ष ठेवसान का या दीनबंधू या वृत्तपत्राचे ते संपादक होते.
ठीक आहे मुलांनो, समजलं सर्वांना? ओके ओके, बरोबर आहे, बरोबर आहे सर्वांचं. मुलांनो बघा, आजच्या आपल्या लेक्चरमध्ये आपण बघितलं, मुलांनो एक लक्ष ठेव, सांग, आजच्या लेक्चरमध्ये बघितलं आपण तर भूगोलावरचे आपण 10 प्रश्न घेतले मुलांनो, सॉरी भूगोलावरचे प्रश्न 15 घेतले आणि इतिहासावरचे प्रश्न आपण बघितले तर 10 घेतले. आणि रोज मुलांनो आपण 8:30 वाजता, रोज 8:30 वाजता आपण भूगोल, इतिहास आणि राज्यघटना यावरचे आपण मुलांनो 25 ते 30 प्रश्न घेत जाऊ. तुम्ही सर्वांनी प्रेझेंट राहत चला. आणि मुलांनो एक छोटीशी गोष्ट तुम्हाला सांगायची आहे की बघा, ज्याप्रमाणे मी तुम्हाला आता यूट्यूबवर लाईव्ह शिकवत आहे, त्याचप्रमाणे मुलांनो मी अन अकॅडमी लर्निंग ॲपवर सुद्धा लाईव्ह शिकवते. पण मुलांनो तुम्हाला इथे जो तुम्ही उत्तर, तुम्हाला मी उत्तर द्या म्हणतो, तर तुम्ही उत्तर कसे कमेंट बॉक्समध्ये देत आहे, पण अन अकॅडमी लर्निंग ॲपवर मुलांनो तुम्हाला उत्तर देण्यासाठी तिथं अशी फॅसिलिटी आहे, ABCD असं ऑप्शन क्लिक करण्याची फॅसिलिटी आहे. आणि मी उत्तर तुम्हाला देण्यासाठी मी 15 सेकंद तिथे काय केलेलं आहे, निश्चित केलेलं आहे. म्हणजे तुम्हाला प्रत्येक प्रश्नाचं उत्तर तुम्हाला 15 सेकंदमध्येच तिथे क्लिक करावं लागते. आणि तुम्ही मुलांनो किती, एका घंट्यामध्ये किंवा मी 2 घंट्यामध्ये मुलांनो 100 100 प्रश्न घेतो, इतिहासाचे, भूगोलाचे, राज्यघटना, गणित, त्याचबरोबर मुलांनो इतिहास, राज्यघटना, गणित, मराठी, हे सर्व प्रश्न मुलांनो मी तिथे घेतो. आणि रोज 2 घंट्यामध्ये 100 कधी कधी 70 80 असे प्रश्न घेतो, जेणेकरून तुमचा चांगला सराव होणार आणि तुम्हाला कमी वेळामध्ये मुलांनो प्रश्न कसे सोडवण्याची ते पण सुद्धा तुमचा आला सराव होणार आणि एक तुम्हाला त्याची सवय होणार. आणि प्रत्येक प्रश्न मुलांनो जसं मी तुम्हाला आत्ता शिकवलं लाईव्ह आपल्या यूट्यूबवर, त्याचप्रमाणे तिथे सुद्धा मी प्रत्येक प्रश्न एक्सप्लेन करून सांगतो, तर तुमची काही अडचण आली तर तुम्ही सुद्धा मला तिथे विचारू शकता. त्यासाठी मुलांनो तुम्ही अन अकॅडमी लर्निंग ॲप डाउनलोड करा. आणि डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला तिथे पहिले तो हे विचारते मुलांनो कोड, तर हा जो कोड आहे हा कोड तिथे यूज करा, म्हणजे तुम्हाला सर्व लेक्चर फ्रीमध्ये बघता येते. माझं नाव लक्षात राहू दे सांग, जगदीश पी लाईव्ह, यावर तुम्ही यूज केला तर तुम्हाला सर्व लेक्चर फ्रीमध्ये बघता येते. ठीक आहे मुलांनो, आजच्या दिवसपर्यंत इतके बस होते. आपण पुन्हा उद्या नवीन नवीन आपण प्रकारचे प्रश्न घेऊ, थोडेसे आपण उद्या आणखी थोडेसे कठीण प्रश्न घेऊ भारताच्या भूगोलावरचे, जेणेकरून तुम्हाला अभ्यासामध्ये मदत होणार. ओके, थँक्यू व्हेरी मच, टेक केअर. ओके.